कुर्तवाद येथील हजरत जर्जरी जरबक्ष उरुस मोसावात भाविक महिला यांच्या सुरक्षेस सर्वोत्परी प्राधान्य देण्यात यावं, त्या दृष्टीनं सर्व तपासण्या वेळीत पूर्ण कराव्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. 38वा उरुस महोत्सव 9 ते 17 दरम्यान कुलतवाद येथे होतोय. यानिमित्त प्रशासनामार्फत करावयाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कुलतवाद येथे दर्गास्थळी जाऊन आढावा घेतला. पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लाजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, उरुस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक धनंजय वराळे, नगरपालिका मुख्याधिकारी विक्रम तराडे आदी यावेळी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की उरुस महोत्सवात येणारे भाविक, त्यातही महिला भाविक, लहान बालके यांच्या सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य द्यावं. यंत्रेत विकले जाणारे खाद्यपदार्थ हे भेसळयुक्त नसावे, या दृष्टीने अन्न खाद्यपदार्थ नमुन्यांची तपासणी करण्यात यावी. तपासणीशिवाय खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवता येणार नाही. तसेच गॅससारख्या इंधनाची, पेट्रोल डिझेलसारखे पदार्थ याची साठवणूक व वाहतूक सुरक्षितता लक्षात घेऊन करावी. यात्रा परिसरात CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी ठेवावी. गुप्तचर पोलीस, महिला पोलीस यांच्यासह सर्व कमिटीचे स्वयंसेवक यात्रेत फिरून असामाजिक संशयास्पद व्यक्तींवर नियंत्रण ठेवावे. कोणी गैरकृत्य करताना आढळल्यास त्यावर तत्काळ कारवाई करावी. हरवलेले बालके व्यक्ती यांच्या शोधासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष त्याची देखील स्थापना करावी, असं देखील त्यांनी सूचना दिल्या. रिपोर्ट रामलाल निंबोरे, AI News, खुलताबाद.